गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण एमपीएससी कंबाइन प्रीलिम्स मध्ये आयोगाने विचारलेले गणिताच्या प्रश्नाचे अगदी सोप्या पद्धतीने सविस्तर विश्लेषण घेणार आहोत. तरी आपण एक एक क्वेश्चन बघू. लेट्स स्टार्ट क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेले आहे, एक वर्तुळाकार 28 मीटर व्यासाचं वर्तुळाकार मैदान आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला एक रस्ता बनवायचा आहे. हे झालं वर्तुळाकार ग्राउंड. त्याचा व्यास किती दिलेला आहे? 28 मीटर. तर त्याची त्रिज्या किती? त्रिज्या काय राहते? आर. या व्यासाच्या हाफ राहते. तर 28 हाफ केलं तर किती? 14 मीटर. ही काय झाली? त्रिज्या 14 मीटर झाली. म्हणजे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती झालं? 14 मीटर. आणि क्वेश्चनमध्ये सांगितलंय 7 मीटर चा रस्ता या वर्तुळाकार सर्कलच्या भोवती बनवायचा. म्हणजे हा जो आपण रस्ता बनवलेला आहे, हा रस्ता किती? याची इथून इथपर्यंत साईज किती? 7 मीटर. 7 मीटर म्हणजे इथं पण 7 मीटर असेल तो आणि इथं पण 7 मीटर असेल. 7 मीटरचा असा सभोवताली रस्ता बनवायचा त्याचा. आता हे किती आहे? याला आपण छोटा आर म्हणू. हा किती झाला? 14 मीटर. आणि हा किती रस्ता किती सांगितलेला आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये? 7 मीटर. आता इथून या छोट्या सर्कलची त्रिज्या 14 मीटर आणि याची रस्त्याची लांबी 7 मीटर, हे दोन्ही मिळून किती झाले? याला आपण मोठा आर मानू. हे दोन्ही मिळून किती झाले? इथे घेऊ, दोन्ही मिळून 14 आणि 7 21 मीटर. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय काढायचं आहे? या जो हा जो एरिया आहे शेडेड पोर्शन, हा काढायचा. तर आपल्याला काय कसं काढावं लागेल? अगोदर या छोट्या सर्कलचं एरिया काढावं लागेल आणि मोठ्या सर्कलचा एरिया काढावा लागेल. मोठ्या सर्कलच्या एरियामधून हा छोट्या सर्कलचा एरिया मायनस करावा लागेल. म्हणजे आपल्याला हा पाथ शेडेड पाथ भेटून जाईल. तर वर्तुळाचं एरिया काय सांगतो? वर्तुळाच्या एरियाचा फॉर्म्युला काय? एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. म्हणजे पाय आर स्क्वेअर म्हणजे त्रिज्याचा वर्ग. क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन रेडियस आहेत, एक छोटी रेडियस आणि एक मोठी रेडियस, मोठा आर. तर आपल्याला या मोठ्या सर्कलमधून छोटा सर्कल मायनस करावा लागेल. तर आपला फॉर्म्युला काय बनेल? पाय आर स्क्वेअर हा काय झाला? मोठ्या सर्कलचा एरिया. त्याच्यामधून काय मायनस करावा लागेल? हा छोट्या सर्कलचा एरिया. तो किती आहे? पाय आर स्क्वेअर. तर फॉर्म्युला काय बनेल आपला? पाय आर स्क्वेअर. पाय कॉमन घेतला याच्यामधून, काय राहील? आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. आपल्याला क्वेश्चनमध्ये आर किती दिलेला आहे? 21 मीटर. तर 21 स्क्वेअर मायनस आर किती दिलेला आहे? स्मॉल आर, 14 स्क्वेअर. तर पाय किती आहे? पायची व्हॅल्यू 22/7. 21 स्क्वेअर किती आहे मित्रो? 441. मायनस 14 किती आहे? 196. 22/7. 441 मायनस 196 किती आलं मित्रो? 11 मधून 6 गेले 5 राहिले. 43 मधून 19 गेले. किती राहिले? 24. म्हणजे 245. 245. आता 7 भाग दिला तर किती? 7 3 21. राहिले किती? 3. 7 5 35. म्हणजेच 35 × 22. 35 × 22 आपण साईडला घेऊ. एरिया किती आला? 35 × 22. 35 डबल केलं, 35 आणि 22 हाफ केलं तर काय येईल? 35 डबल केलं आणि याला हाफ केलं तर काय येईल? 70 × 11. म्हणजे 11 7
77 मीटर स्क्वेअर। हा काय झाला, हा जो पाथ होता ग्राउंडच्या भोवती हा आपल्याला याचा एरिया भेटला। पुढचा क्वेश्चन हा वयवारीचा आहे। क्वेश्चन मध्ये काय सांगितले, तीन व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्षे आहे, त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 72 वर्षे, आणि त्यांचे 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 4, 6 आणि 7, हे किती आहे 7 वर्षापूर्वीच, आणि ही आजच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे 72 वर्षे, तर त्यांचे आजचे वय किती। आपण हा पहिला पहिला व्यक्ती मानलेला आहे, दुसरा व्यक्ती आणि हा तिसरा व्यक्ती, त्यांचा रेशो 7 वर्षापूर्वी किती दिले 4 आणि 6 आणि 7। आता यांच्यामध्ये जर आपण 7 वर्ष जर मिळवले तर यांचा काय आहे आजच्या आजचं वय निघाल। आता आजच्या वयाची बेरीज किती आहे 72 वर्षे, तर आपल्याला इथं 7 वर्षापूर्वीचा रेशो दिल्यामुळं आपल्याला बेरीज पण त्यांच्या 7 वर्षापूर्वीची घ्यावं लागेल, तर 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती असेल। आता हे 7 वर्षे पहिल्याचे, दुसऱ्याचे 7 वर्षे आणि याचे 7 वर्षे, म्हणजे 7 × 3 किती 21। 21 वर्ष जर मागे गेलो आपण तर यांच्या 7 वर्षापूर्वीचे वयाची बेरीज निघेल। 72 मधून जर 21 मायनस केले तर किती येईल 51 येईल। ही काय झाली बेरीज झाली, आणि हे त्यांचा 7 वर्षापूर्वीचा रेशिओ झाला। तर रेशिओ किती दिलेले आहे आता 4, 6 आणि 7, या तिघा तीन रेशिओची जर बेरीज केली तर किती येईल 4, 6, 10 आणि 17 येईल। हे काय युनिट आहे, म्हणजे हा रेशिओ आहे, त्याच्यामुळे हा आपण युनिटमध्ये कन्सिडर करतो। तर हा 7 वर्षापूर्वीचा रेशिओ 17 आहे आणि 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 51 आहे, तर त्याला आपण असं मानू शकतो 17 युनिट म्हणजे 51 वर्ष, 51 वर्ष, तर 1 युनिट म्हणजे किती 17, इकडे आल्यानंतर काय येतील भागाकार येतील 17 × 51 म्हणजे किती 3 वर्ष। तर आपल्याला एका युनिटची किंमत भेटलेली आहे, आपल्याला ही किती आहे 3 वर्ष आली। आता इथे 4 म्हणून किती आहे, याला पण 3 गुणावं लागेल, याला पण 3 आणि याला पण 3, 4 × 3 = 12 वर्ष, 6 × 3 = 18 आणि 7 × 3 = 21 वर्ष। आता ही 7 वर्षापूर्वीची आहे, याच्यामध्ये जर आपण आजची काढायची म्हणलं, आपल्याला आजचे वय काढायचं म्हणलं, तर काय करावं लागेल आपल्याला 7 7 वर्षे प्रत्येकामध्ये मिसळावं लागतील। आता 12 × 7 किती 19, 18 × 7 = 18 × 2 = 20 आणि 5 × 25, 21 × 7 = 28 वर्ष। हे काय आजच्या वयाचे गुणोत्तर, आजच्या वयाचे गुणोत्तर 19, 25 आणि 28। वार्षिक 6% दराने 10 महिन्याच्या थकीत बिलावर 26.25 रुपये सूट मिळते, तर बिलाची एकूण रक्कम किती। तर दर किती दिलेला आहे 6%, हा दर काय राहतो, दर कधी हा 12 महिन्यासाठी असतो, आणि आपल्याला किती दिलेले 10 महिन्याचा, तर आपल्याला अगोदर 10 महिन्याचा दर काढून द्यावा लागेल, नंतर आपण ही जी सूट आहे 26.25 रुपये ही सूट दिलेली आहे किती एकूण रक्कमवर दिलेली आहे। आता आपल्याला जर जी आपल्याला रक्कम भेटेल त्या रक्कममध्ये आपण ही 26.25 रक्कम ॲड करू तेव्हा आपल्याला ही किती भेटेल टोटल रक्कम। आता दर आपण काढून घेऊ 10 महिन्याचा, हा दर 6% दर हा 12 महिन्याचा आहे, तर 10 महिन्याचा किती येईल काढावं लागेल, 6 × 6 = 12 × 2 = 10 म्हणजे किती आला दर 5%। क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, त्या दरावर किती सूट भेटलेली आहे 26.25 रुपये, 5% म्हणजे 26.25 रुपये
आपल्याला 5% म्हणजे 24.25 रुपये दिलेले आहे, तर 1% किती आहे? 5 इकडे आल्यामुळे डिवाईडमध्येच आहे, 5 5 25 किती राहिले? 1 5 2 10, आता किती राहिले? 2 5 5 25, आणि हे पॉईंट पॉईंट किती आहे? 2 ग्राम त्याच्यामध्ये ते पॉईंट आहे, तर आपल्याला किती काढायचे? 100%. तर हे 100 इकडे आल्याने काय होते? मल्टीप्लायमध्ये होते 5.25 × 100. तर हा डेसिमल इथं आहे, तर 2 0 शिफ्ट झाल्यामुळं काय होईल? हा 525 पॉईंट इथे येईल, त्याच्यामुळं हा नसल्यासारखा आहे. किती येईल? 525 रुपये. 525 रुपये ही रक्कम सूट देऊन आलेली आहे, तर आपल्याला किती काढायची? एकूण रक्कम. तर ही सूट दिलेली रक्कम ह्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. किती आहे? 525 रुपये प्लस सूट किती दिली आपण? 26.25 रुपये. तर इथं काही नाही, इथं पॉईंट काय नसते, म्हणजे इथं 0 0 राहते. तर 0 मध्ये 5 ॲड केले, 5 2 पॉईंट 5 6 11 11 1 खात झाला, 1 4 5 आणि हे 5. किती उत्तर आलं? 551.25 रुपये. पुढचा क्वेश्चन. एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5 6 आणि 8 या प्रमाणात नाणी आहेत, तर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल, तर 50 पैशाची किती नाणी आहेत? ही किती? 50 पैशाची नाणी किती आहे? आपल्याला ते काढायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे नाण्याची किंमत आपण कशी काढतो. आता आपल्याला आपल्याजवळ 1 रुपयाचं नाणं आहे, 1 रुपयाचं नाणं आहे, आणि आपल्याजवळ पैसे किती आहेत? 20 रुपये. तर आपल्याला आपल्याजवळ किती नाणे पाहिजे? 1 1 रुपयाचे. तर आपल्याला हे 1 रुपया जर भाग केले, किती नाणे पाहिजे? 20 रुपये. सपोज आपल्याजवळ किती आहे? 5 रुपयाचं 1 नाणं आहे, आणि आपल्याजवळ पैसे किती आहेत? 100 रुपये. तर 5 5 चे नाणे 100 रुपये, आपल्याजवळ टोटल एकूण किती नाणे असतील 100 रुपये होण्यासाठी? 100 रुपये होण्यासाठी 5 रुपयाचं नाणं आहे, ते एकूण नाणे किती असतील आपल्याजवळ? एकूण नाणे तर किती असतील? 5 2 10 किती असतील? 20 नाणे असतील. तर हे नाण्याची किती? 20 नाणे असतील. स्टॉप करतो. क्वेश्चनमध्ये काय आपल्याला दिलेलं आहे? हे नाणे नाण्याचा रेशिओ दिलेला आहे, आणि ही आपल्याला नाण्याची व्हॅल्यू 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे. आता आपल्याला काय करून घेऊ आपण? 1 रुपया 50 पैसे आणि 25 पैसे त्याला आपण पैशामध्ये कन्वर्ट करून घेऊ. 1 रुपयामध्ये किती पैसे असतात? 100 पैसे. 50 पैशामध्ये 50 पैसे आणि हे 25 पैसे. आता 100 पैशाचे 5 नाणे यांची किती होईल? 500 पैसे होतील. 100 पैशाचे 5 नाणे ते 500 पैसे होते. 50 पैशाचे 6 नाणे तर हे किती होते? 5 30 300 पैसे होते. आणि 25 पैशाचे 8 नाणे तर हे किती पैसे होते? 25 8 200 पैसे होते. आता हे 500 पैसे, हे 300 पैसे आणि हे 200 पैसे. तर 500 पैसे म्हणजे किती? 5 5 रुपये. 300 पैसे म्हणजे किती? 3 रुपये. आणि 200 पैसे म्हणजे किती? 2 रुपये. आता हे रेशोमध्ये दिलेले आहे आपल्याला 5 रुपये 3 रुपये आणि 2 रुपये. हे किती आहे? 5 आणि 3 8 8 आणि 2 टोटल किती आहे? 10 रुपये.
हा काय रेशियो आहे आणि एकूण किंमत किती दिलेली आहे 420 रुपये, म्हणजे आपण असं म्हणू शकतो 10 रुपये म्हणजे 420 रुपये. तर 1 रुपया म्हणजे किती, 0 0 कटला, 1 रुपया म्हणजे 42 रुपये. आपल्याला काय दिलेलं आहे, 50 पैशाच्या सिक्क्याची व्हॅल्यू काढायची, किती नाणे आहेत. तर 50 पैशाच्या सिक्क्याचा रेशिओ किती आहे, 6. तर एका सिक्क्याचा 1 रुपया म्हणजे किती, 42 रुपये. तर 6 म्हणजे किती, 6 × 42 म्हणजे याला 42 ने गुणावं लागेल. 6 ने जर 42 ला गुणलं किती येईल, 6 × 2 = 12, 4 × 1 = 1, 6 × 24 = 25, म्हणजे 255 सिक नाणे येते, 252 नाणे येते. पुढचा क्वेश्चन, ए बी सी व डी या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थावर त्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केले. बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे, तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. किती खेडे आहेत, ए बी सी व डी, हे 4 खेडे आहेत, त्यामध्ये 6200 ग्रामस्थ आहेत आणि त्या 6200 ग्रामस्थांना किती लाल, निळा आणि हे असे वेगवेगळे कलर आवडतात. त्याच्यामध्ये लाल किती कलर आवडतो, 20% कलर आवडतो. तर बी, आता लाल, आता आपण अगोदर काय काढू, लाल रंग किती लोकांना आवडतो, आपल्या खेड्यामध्ये किती लोक आहेत, 6200. लाल रंग किती जणांना आवडतो, 20% लोकांना, 20% लोकांना. तर किती आले 20%, हे 0 हे 0 कटलं, 62 × 20 किती, 0 = 0, 2 × 2 = 4, 2 × 6 = 12, म्हणजे 1240 लोकांना लाल हा रंग अतिप्रिय. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितले बी खेड्यातील 50% लोकांना लाल हा अतिप्रिय रंग आहे. आता हे किती आहे, 1240 लोकांना, पूर्ण खेड्यातील 1240 लोकांना लाल हा अतिप्रिय रंग आहे. तर बीची आपण काढू अगोदर, आता बीवर येऊ आपण. बी खेड्यातील किती, 6200 ग्रामस्थ आहे, त्यातील 23% काढून देऊ, 23% 0 0 काढले, म्हणजे 62 × 23, 3 × 6, 3 × 6 = 18, 2 × 4, 2 × 12, 6 × 8 = 12, 5 × 1 = 1, 3 × 1 = 4, 1426. तर बी खेड्यातील 50% लोकांना, बी खेड्यातील 23% किती आले, 1426 लोकांना, हे किती आले, 100%. आता आपल्याला काय काढायचे, 50% काढायचे. 50% काढण्यासाठी काय करावं लागेल, याला हाफ करावं लागेल. किती आले हाफ, 2 × 14 = 14, 2 × 1 = 2, 2 × 3 = 6, म्हणजे बी खेड्यातील लोकांना किती लोकांना, 713 लोकांना लाल हा अतिप्रिय रंग आहे आणि 1240 या पूर्ण खेड्यातील लोकांना अतिप्रिय रंग आहे. तर क्वेश्चनमध्ये काय सांगितले, बी खेड्यातील सोडून इतर खेड्यातील किती लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. आता आपल्याला हे किती आहे, इतर खेड्यातील लोकांना किती, 1240 टोटल, हे किती आहे, पूर्ण खेड्यातील लोकांना 1240 लोकांना लाल हा अतिप्रिय रंग आहे आणि बी खेड्यातील 713 लोकांना. बी खेड्यातील जर आपण मायनस केले तर हे इतर खेड्यातील लोकांना लाल, किती लोकांना लाल रंग आवडतो हे आपल्याला निघून जाईल. किती 1240 मधून 10 मधून 3 गेले किती, 7 राहिले, 3 मधून 1 गेले 2 राहिले, 12 मधून 7 गेले किती राहिले, 527. आन्सर काय आले आपले, 527, म्हणजेच 527 लोकांना किती, ए सी व डी या खेड्यातील लोकांना लाल हा अतिप्रिय रंग आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन हा टाईम अँड वर्कचा क्वेश्चन आहे. तर टाईम अँड वर्कचा क्वेश्चन आपण कसा हे करतो, यम
डी एच आणि डब्ल्यू एम वन डी वन एच वन हे एम काय राहते मॅन राहते डी काय राहतात डेज आणि एच काय राहते आवर राहते आणि डब्ल्यू काय राहते त्यांनी केलेले काम राहते आणि एम टू डी टू एच टू आणि डब्ल्यू टू मॅन डेज आणि आवर्स क्वेश्चन तर आता आपण क्वेश्चन घेऊ शेतातील तण काढण्यासाठी पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील एक शेतातलं काम आहे तण काढायचं किती मजूर आहेत पाच मजूर म्हणजे एम डब पाच किती दिवस लागतात 12 दिवस लागतात तर तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतात 15 मजुरांना किती दिवस लागतील किती आहे डी टू हे एचचं पण इथं काम आहे आणि डब्ल्यू पण दिलेलं आहे फक्त आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे ते एवढं आपण पुट केलं किती आता भाग देऊ 5 3 15 3 4 12 म्हणजे किती दिवस लागतील 4 दिवस लागतील